नमस्कार दीपस्तंभ या प्राचार्य शिवाजीराव भोसले लिखित पुस्तकातील पुढील लेख संग्रह प्रभु रामानुजन क्रमांक तीनशे चाळीस ते तीनशे अठ्ठेचाळीस वाचनस्वर विजय पाटोळे संख्या प्रभु रामानुजन आपण ज्या जगात राहतो त्या जगाची निर्मिती कशापासून झाली असावी ती कोणी केली असावी हे तसे सुटणारे प्रश्न नाहीत पण ते सोडवण्याचा मोह माणसांना सतत पडत असतो कोणी ब्रह्माला विश्वाचे अधिकारण मानतो तर कोणी प्रकृतीला प्राधान्य देतो कोणी निसर्ग या एका शब्दात जगाचे आणि जीवनाचे स्पष्टीकरण देतो पायथागोरस या नावाचं एक तत्ववेत्ता म्हणाला होता की संख्या हेच विश्वाचे मूळ कारण आहे जगातील अनंत गोष्टी म्हणजे गुणधर्मांचे लहान मोठे आकृतिबंध होत हे सर्व आकृतिबंध प्रमाणबद्धतेच्या परिभाषेत मांडता येतील ही प्रमाणबद्धता संख्येच्या समीकरणाच्या किंवा गणिताच्या सूत्रात सांगता येईल सारांश संख्या हेच विश्वाचे वर्म आहे जीवनाचे मर्म आहे या संख्येचे वेड आपल्या मस्तकात घेऊनच माणूस जन्माला येतो सुमार बुद्धीचा निरक्षर माणूस हाताचे बोटे तुंबडत राहतो शाळेतला विद्यार्थी पहाडे पाठ करतो बुद्धिमंत अमूर्त अंकविज्ञान अभ्यासतो पत्रिका तज्ज्ञ ग्रहांना अनुक्रमण देतो शास्त्रज्ञ वस्तुरचनेतील घटकांचे प्रमाण सांगतो संख्या हा बुद्धीचा विलास आहे संख्येशिवाय जगणे अशक्य आहे पण आपल्या या संख्याप्रेमाला मर्यादा पडतात गरजेपुरते संख्या ज्ञान आपण संपादन करतो विराट अशा संख्या विश्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न आपण करू शकत नाही मात्र असा एखादा आत्मा असतो की तो संख्येच्या असंख्य रूपांचे चिंतन करतो संख्या विश्वातील एक साक्षात्कारी पुरुष होतो श्रीनिवास रामानुजन या नावाचा साक्षात संख्या प्रभू या भारतात होऊन गेला हे एक ऐतिहासिक सत्य सर्व जगाने स्वीकारले आहे एकोणीसशे सत्तेचाळीस हे वर्ष केम्ब्रिज विद्यापीठ जॉर्ज अँड्रुज या नावाचे एक अमेरिकन गणिती आपल्या संशोधन साहित्याचा धांडोळा घेत होते त्यांच्या आढळात एकशे चाळीस पानांचे एक हस्तलिखित आले त्यात गणितातील सहाशे सूत्र आणि प्रमेये मोठ्या तत्परतेने लिहून काढलेले दिसले ज्या पेटीतून हे कागदपत्र बाहेर काढण्यात आले ती पेटी केम्ब्रिज विद्यापीठाचे एक भूतपूर्व संशोधक प्राध्यापक डॉक्टर वॉटसन यांनी विद्यापीठाकडे पाठवलेली होते या पेटीवर मूळ अभ्यासकाचे नाव होते हे हस्तलिखित आणि लेखक एकदम पुन्हा प्रकाशात आले ते लॉस्ट नोटबुक ऑफ रामानुजन या पुस्तकामुळे एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये न्यूयॉर्क टाइम्स एका अंकात जेम्स ग्लाइक या शास्त्र शाखेच्या अभ्यासकाने असा अभिप्राय व्यक्त केला की नाव हिज वर्क इज फ्लोईंग इन टू मॅथमॅटिक्स अँड सायन्स मोर डीपली आधुनिक विज्ञान आणि संख्याशास्त्र पुन्हा रामानुजन यास सादर सन्मुख झाली आहेत ज्या थोर भारतीय गणितज्ञाविषयी जगभर कौतुकाने आदराने लिहिले बोलले गेले तो श्रीनिवास रामानुजन म्हणत असे

श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म कावेरीच्या तीरावर असणाऱ्या तामिळनाडूमधल्या तिरोड या गावी झाला मातृत्वाच्या मार्गावर असणारी त्यांची आई आपल्या माहेरी गेली होती तेथे त्यांचा जन्म झाला त्यांचे वडील कुंभकोणम येथील कापड दुकानात मुकदम म्हणून काम करीत होते आपल्या अपुऱ्या वेतनावर चरितार्थ चालवण्याची कला अंगी असल्यामुळे दारिद्र्याचा दंश त्यांना जाणवत नसे रामानुजन यांचे वडील श्रीनिवास ऐंगार आणि आई कोमल लंबाळ हे दाम्पत्य ईश्वरनिष्ठ होते जवळच असणाऱ्या नामकल्ल नावाच्या गावी नामगिरी देवीचे स्थान होते या देवीला कौल लावून निर्णय घेण्याची घराची परंपरा पद्धती होती या देवीचे अनेक दृष्टांत रामानुजन यांनाही होत ती त्यांची कुलस्वामिनी होती कुंभकोम येथील घरापासून जवळच असणाऱ्या एका शाळेत रामानुजन यांचे प्राथमिक शिक्षण झाले माध्यमिक शिक्षण हे तेथील टाउन हायस्कूलमध्ये झाले गणित हा अतिशय आवडीचा विषय गणिताच्या तासाला घडलेला एक मनोरंजक प्रसंग शाळेच्या इतिहासात नमूद करावा असे आहे सर समजून देत होते पाच फळे पाच मुलात वाटली तर प्रत्येकाच्या वाटेला एक फळ येईल दहा फळे दहा मुलांना वाटली तर प्रत्येकी एक फळ मिळेल तात्पर्य कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भाग दिला तर भागाकार एकच येईल वर्गात असणारा रामानुजन उठला आणि त्याने सरांना विचारले समजा आपल्याकडे शून्य फळे आहेत ती शून्य मुलांना वाटली तर शून्य भागिले शून्य असे होईल म्हणजे भागाकार एक येईल याचा अर्थ प्रत्येकी एक फळ येईल फळे नसतील मुले नसतील तर प्रत्येकी एक फळ येईल का सर पुरते चक्रावले रागावले मात्र नाही अवघड गणिते सोडवणारा विद्यार्थी म्हणून रामानुजन त्याचा बहुमान करण्याच्या हेतूने आणि आपले काम सोप सोपे व्हावे म्हणून शाळेचे गुंतागुंतीचे वेळापत्रक करण्याचे काम या मुलावर सोपवण्यात आले आधाशी माणसाला उपाशी राहणे परवडत नाही त्याची खाखा संपत नाही दिसेल ते गिळंकृत करणे हा त्याचा स्वभाव होतो तो व्याकुळ होतो ज्याच्या बुद्धीची भूक मोठी त्याची भूक बाजारी वस्तूंनी भागत नाही या बाबतीत मतिमंद मोठे भाग्यवान असतात त्यांना कसलाही त्रास होत नाही रामानुजन हा सदैव अस्वस्थ असे अवघड गणित तोंडी लावणे त्याच्या बुद्धीला रुचत असे या अवघड गणिताचे सावध सापडावे म्हणून तो ग्रंथाच्या निबीड अरण्यात शिरत असे कॉलेजमध्ये शिकणाऱ्या बी एच्या च्या विद्यार्थ्यांकडे असणारे त्रिकोणमितीवरचे लोनी या ग्रंथकाराचे दोन खंड त्याने मिळवले आणि अभ्यासून हातावेगळे केले त्यानंतर जी एस कार या गणितज्ञाचे सूनप्सिप्स ऑफ प्युअर मॅथेमॅटिक्स हे केम्ब्रिज इथून प्रसिद्ध झालेले पुस्तक त्याने मिळवले त्यात बीजगणित भूमिती त्रिकोणमिती गणनशास्त्र यातील सहाशे सिद्धांत सूत्रे दिली होती त्यात उदाहरणे होती पण उत्तरे नव्हती प्रमेय होती पण ती पडताळून घेणे आवश्यक होते रामानुजन यांनी हे आव्हान स्वीकारले अठराशे साठच्या पूर्वी ज्याची सिद्धता झाली होती आणि प्रज्ञावंतांनाही जो गहन ग्रंथ पेलेत नव्हता तो रामानुजन यांनी उकलून दाखवला एकोणीसशे तीन वर्ष वर्षे उजडले मॅट्रिकचे वर्ष होते ते अभ्यासक्रमाच्या चाकोरीतून चालता चालता परीक्षेची कड लावली गणितातील विक्रमी यशामुळे पुढील शिक्षणासाठी रामानुजम यास सुब्रमण्यम शिष्यवृत्ती देण्यात आली कुंभकोणम येथील शासकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाचा विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला फर्स्ट इयर इन आर्ट्स या वर्गाला त्यावेळी असणारे विषय गणित शरीरशास्त्र इंग्लिश संस्कृत ग्रीश आणि रोमचा इतिहास असे होते रामानुजन हा गणिताचा पक्षपाती होता अन्य विषयांशी त्याला सख्य संपादन करता आले नाही इंग्लिश या विषयाचे वाकुडे पण वाटायला आले त्याने शरीरशास्त्र मानले नाही इतिहास जाणला नाही शेवटी तीन वेळा पाठोपाठ अपयश पत्करावे लागले गणितात सर्वज्ञ आणि अन्य विषयात अनभिज्ञ असे हे एकाले पण हा शाप ठरला उद्वेगाने त्याने गाव सोडले कॉलेज बदलले तो मद्रासच्या पच्चपैय्या कॉलेजमध्ये दाखल झाला आपल्या गणितज्ञेमुळे तो सर्व महाविद्यालयात तो मान्यवर विद्यार्थी ठरला त्या विषयाचे अडले नडले प्राध्यापक त्याच्या मार्गदर्शनासाठी त्याच्याकडे जाऊ लागले रामानुजन अधिकच वेडा झाला हे वेड सरणारे नव्हते ओसरणे नव्हते त्याचे परिणाम चुकणारे नव्हते एक परीक्षार्थी विद्यार्थी म्हणून त्याला यशाचा सूर सापडला नाही मुलाचा व्यवहार शून्यतेचा निराश काढावा म्हणून त्याचे लग्न करण्यात आले तो तेव्हा बावीस वर्षाचा होता त्याची पत्नी जानकी नऊ वर्षाची होती घरात शेतीवाडी व्यापार उद्दीम असे काही नव्हते पोटात भूक होती मनात गणित होते बरोबर पत्नी होती समोर वाट नव्हती अशा स्थितीत अडखळत ठेचाळत त्याने इंडियन मॅथमॅटिकल सोसायटीचे एक पदाधिकारी प्राध्यापक रामस्वामी अय्यर यांची भेट घेतली त्याने आपली गणिताची टिपणवयी त्यांना दाखवली आणि एखादी नोकरी मिळाली तर तेवढाच आधार लाभेल अशी अपेक्षा व्यक्त केली प्राध्यापक रामस्वामी यांनी रामानुजन यास प्रेसिडेन्सी महाविद्यालयात असणाऱ्या श्री अय्यर यांच्याकडे पाठवले पुढे अय्यर यांच्या मध्यस्थीमुळे नेल्लरचे जिल्हाधिकारी आ रामचंद्रन यांच्याशी त्याचा परिचय झाला श्री रामचंद्रन हे गणिताचे प्रेमी होते त्यांना या बुद्धिमंताची कणव आली त्यांनी आपले सदिच्छा बल रामानुजन याच्या पाठीशी उभे केले काही दिवसांनी मद्रासच्या पोर्ट ट्रस्टमध्ये रामानुजन यांना दरमहा पंचवीस रुपये पगाराची नोकरी मिळाली श्री रामचंद्रन हे जिल्हाधिकारी होते तसेच ते इंडियन मॅथमॅटिकल सोसायटीचे अध्यक्षही होते गणितविषयक संशोधन पत्रिकेचे ते संपादक होते त्यांनी रामानुजन यांना प्रोत्साहन दिले आणि लेखन प्रवृत्त केले रामानुजन यांचे काही शोध निबंध प्रसिद्धीस आले त्याचे शोधनिबंध वाचून पोर्ट ट्रस्टचे प्रमुख अधिकारी फ्रान्सिस स्प्रिंग आणि मॅनेजर नारायण अयर यांना आपल्या या सेवकाचे कौतुक वाटले त्यांच्या मनात हे कौतुक मावत नव्हते ते बाहेर पडण्यासाठी वाट शोधित होते योग येऊ यो लागले म्हणजे ते एकामागे एक असे येत राहतात त्यामुळे त्यांना योगायोग म्हणतात रामानुजन यांच्या जीवनातील योगायोग प्रवास प्रारंभ झाला भारताच्या वेधशाळेचे प्रमुख गिलबर्ट वॉकर हे एका कामानिमित्त मद्रास स्पोर्ट्स ट्रस्टच्या कार्यालयात आले होते त्यांना कोणीतरी रामानुजन यांची कौतुकास्पद कहाणी ऐकवली गिलबर्ट साहेबांनी रामानुजन यांना टिपण वह्या पाहिल्या या गणित गाथेचे अवलोकन केल्यानंतर त्यांना असे वाटले की रामानुजन हे विद्येच्या पर्वताच्या शिखरावर शोभून दिसतील हा अंदाज वेधशाळेचा नव्हता वेधशाळा प्रमुखांचा होता त्यांनी मद्रास विद्यापीठाचे कुलसचिव श्री डुजबरी यांना पत्र लिहिले विद्यापीठाने या गुणवान गणितज्ञाची कदर करावी असे सुचवले श्री ड्यूजबरी यांनी राज्यपालाशी संपर्क साधला त्यांची अनुमती घेऊन कोणतीही पदवी नसलेल्या या साधकाला स्नातकापासून लेखून दोन वर्षांसाठी दरमहा पंच्याहत्तर रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर केली या छात्रवृत्तीमुळे रामानुजन हे पूर्ण वेळ संशोधक झाले दिनांक एक मे एकोणीसशे तेरापासून त्यांना हे मानधन मिळू लागले ज्ञान हे सागरासारखे आहे पण ते सागराहून श्रेष्ठ आहे सागराला किनारा असतो ज्ञानाला तो नसतो त्यामुळे या दिशीचे ज्ञान त्या दिशी जाऊ शकते ज्ञानाला पासपोर्ट लागत नाही रामानुजन यांचे गणित ज्ञान भारताची सरहद्द ओलांडून दूरवर जाऊन पोहोचले केम्ब्रिज विद्यापीठात प्रोफेसर हर्डी या नावाचे एक विख्यात गणितही होते त्यांनी एकोणीसशे तेरामध्ये ऑर्डर्स ऑफ इन्फिनिटी ही पुस्तके प्रसिद्ध केली या पुस्तिकेच्या परिशीलनाने सुचलेले आपले विचार या प्राध्यापकांना कळवावेत असे रामानुजन यांना वाटले त्यांनी क्षणाचाही विलंब न करता प्राध्यापक महाशयांना पत्र लिहिले या पत्रात आपला परिचय करून देताना त्यांनी म्हटले बेताशा वेतनावर काम करणारा मी एक तेवीस वर्षांचा युवक आहे माझे शिक्षण तसे अपुरेच आहे ज्ञानाचा गंध आहे पण पदवीचा सुगंध नाही असे जीवन है। मी जगत आहे मी गणिताचा विनम्र अभ्यासक आहे माझ्या परीने मी संशोधन करीत आहे माझे हे लिखित आपण कृपावंत होऊन नजरेखाली घालावे आणि आपल्या मार्गदर्शनाने मला उपकृत करावे हे पत्र आणि लेखांचा एक जुडगा अनपेक्षितपणे प्राध्यापक हरडी यांच्या हाती आला त्यांना आरंभी गंमत वाटली मग कौतुक वाटले नंतर आदर वाटला हर्डी यांनी या पत्राचे वारंवार वाचन केले सोबतचे टिपणही बारकांनी पाहिले ते थक्क झाले त्यांना आजवर जे सुचले नव्हते त्याचे शब्दांकन रामानुजन यांच्याकडून नकळत घडत होते प्राध्यापक हार्डी यांचे एक सहाध्याय होते ई लिटलवूड हे त्यांचे नाव त्यांनीही आश्चर्य व्यक्त केले पदवी नसलेले जगाच्या दृष्टीने वाट चुकलेले हे पोर ज्या वाटेने आपण चालत आलो त्या वाटेवर उभे राह आहे त्याचा वेग पाहू जाता ते आपल्या बरोबर प्रवास करू शकेल प्रसंगी पुढेही मजल मारू शकेल असे या उभय संशोधकांना वाटले पत्र व्यवहार चालू होता परिचय वाढत होता ऋणानुबंध निर्माण होत होता अनुकूल क्षणाच्या प्रतीक्षेत सर्वजण होते रामानुजन यांनी श्री हर्डी यांना लिहिले माय मेथड हॅज बीन इन माय पजेशन

त्या सुमारास भारतात दौऱ्यावर असणाऱ्या प्राध्यापक नेविल यांना रामानुजन यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना आग्रह करण्याविषयी सांगितले श्री नेविल यांनी रामानुजन यांची त्यांच्या घरी भेट घेतली त्यांच्याशी बोलणे केले रामानुजन यांचे चित्त हिलावले तसा नातागोत्याचा कसलाही संबंध नसताना केवळ ज्ञानलालसेने प्रेरित झालेल्या एका अभ्यासकाने दुसऱ्या अभ्यासकावर प्रेम करावे याचे कोणालाही नवल वाटेल रामानुजन यांच्याकडे दोन अडचणी होत्या त्यांची कर्मनिष्ठ आई त्यांना समुद्रयात्रेस परवानगी देईल असे वाटत नव्हते याखेरीज प्रवास खर्च खर्च कपडे लत्ते यासाठी आवश्यक ते धन गाठीश नव्हते पण अडचणींचे निराकरण घडावे असे दैवाला वाटले रामानुजन यांच्या आणि त्यांच्या आईच्या स्वप्नात नामगिरीची कुलस्वामीने आली आणि तिने अनुमती दिली इतकेच नव्हे तर विदेशी जाण्यापूर्वी डॉक्टर राधाकृष्णन यांना भेटून त्यांचे आशीर्वाद मस्तकी धारण करून जा असेही देवीने स्वप्नात सांगितले रामानुजन यांचे हे अति अस्तिक्य अनेकांना त्यांच्या बुद्धिवैभवाशी वा विसंगत वाटत असे श्री हर्डी यांनाही ते मंजूर नव्हते रामानुजन मात्र आपल्या स्पृणांची अधिष्ठात्री अशी गायत्री म्हणून तिची पूजा करत आर्थिक तरतुदीच्या संदर्भात प्राध्यापक हर्डी यांनी मद्रास विद्यापीठास लिहिले असे गौरवशाली जीवन जगणाऱ्या गणितज्ञा सरस्वतीच्या सर्व सेवकांनी सन्मानपूर्वक सहाय्य करावे विद्यापीठ प्रसन्न झाले कार्यकारिणी उदार झाली दरमहा दोनशे पन्नास पाऊंडांची शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली प्रवास खर्च आणि वर खर्च याची व्यवस्था झाली त्यासाठी दहा हजारांची रक्कम उभी करण्यात आली दिनांक सतरा मार्च एकोणीसशे चौदा या दिवशी नेवासा बोटीने रामानुजन निघाले त्यांना निरोप देण्यासाठी इलाख्याचे शिक्षणाधिकारी बंदारावर उपस्थित होते लंडन येथे त्यांच्या स्वागतासाठी प्राध्यापक ई एच नेव्हिल उभेच होते रामानुजन यांना केम्ब्रिजला घेऊन जाण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती केम्ब्रिज येथे ट्रिनिटी कॉलेजमध्ये रामानुजन यांना प्रवेश देण्यात आला याच महाविद्यालयात सर गॉडफ्री हे हर्डी हे अध्यापन करीत होते आठव्या हिंड्रीने स्थापन केलेलं हे कॉलेज न्यूटन बायरन जेम्स फ्रेजर जवाहरलाल नेहरू या जगप्रसिद्ध व्यक्तींचे कॉलेज होते या महाविद्यालयात राहून रामानुजन यांनी गणिताचा पायाशुद्ध अभ्यास करावा पद्धतीशास्त्राचा अभ्यास करावा असे प्राध्यापक हार्डी यांचे मत होते आधार विधानांपासून निष्कर्ष विधानांपर्यंत जाण्यासाठी काही प्रक्रिया एका अनुक्रमाने आणि पायरी पायरीने घडाव्या लागतात ही प्रणाली निर्दोष आणि तर्कसंगत असणे आवश्यक असते रामानुजन यांच्या प्रज्ञेची भरारी मोठी होती क्षणात त्यांचे मन उजळत असे आणि गणिताचे उत्तर डोळ्यांपुढे येत असे हा चमत्कार होता पण स्पष्टीकरणाच्या कक्षेभर राहणारा असा भाग शास्त्रीय दालनात अभ्यास विषय म्हणून स्थिरावत नाही रामानुजन यांच्या स्फोरणांचे व्यवस्थापन व्हावे त्यांचे विचारसंगीत रागदारीतून प्रकट व्हावे अशी गुरुजनांची इच्छा होती त्यांच्या प्रयत्नास यश आले रामानुजन यांनी औपचारिक अभ्यास पद्धतीचा अवलंब करून केम्ब्रिज विद्यापीठाची बी एची पदवी संपादन केली या पदवीसाठी एक प्रबंधही लिहिला रामानुजन यांची जीवनशैली इंग्लिश लोकांना अनपेक्षित वाटे ते सलग चोवीस तास अभ्यास करीत मग विश्रांती घेत ते कटाक्षाने शाकाहारी होते वरमभात पापड भाजी हे त्यांचे खाणे ते सतत आपल्या खोलीत बसून असत प्राध्यापक हर्डी आणि लिटल होड यांच्या भेटीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणास्तव ते कोठे जात नसत आय लिव्ड विथ नंबर्स असे एका मित्राने त्यांचे वर्णन केले आहे आपल्या सहा वर्षांच्या वास्तव काळात त्यांनी सत्तावीस शोध निबंध प्रसिद्ध केले एकोणीसशे अठरा मध्ये एफ आर एस सी पदवी घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले वयाच्या तिसाव्या वर्षी ते निवडले गेलेले फेलो ऑफ द रॉयल सोसायटी या पदवीस पात्र असे वयाने सर्वात लहान संशोधक ते होते जी पदवी न्यूटन रॉबर्ट बॉईल चार्ल्स डार्विन यांनी भीष भूषवली तिचे ते पहिले भारतीय मानकरी होते त्यानंतर सहा वर्षांनी सी व्ही रामन यांच्या जीवनात हा योग आला केम्ब्रिज विद्यापीठाने त्यांना फेलो ऑफ ट्रिनिटी म्हणून संबोधले हा बहुमान मिळवणारे ते पहिले भारतीय मानावे लागतील विद्यापीठांच्या सर्वोच्च पदेहून शतपटीने मौलिक असे हे अपवादभूत आणि अलौकिक सन्मान फार थोड्या भागवंतांच्या वाट्याला येतात रामानुजन हे त्या भाग्य पुरुषांच्या प्रणालिकेत उठून दिसणारे प्रज्ञावंत होते रामानुजन हे अल्पयुषी ठरले हे या भूमीचे दुर्भाग्य इंग्लंडमध्ये असताना त्यांच्या मुळातच क्षीण प्रकृतीवर अनावर ताण पडला आतोनात परिश्रम घेण्याची खाण्यापिण्याची आबाळ आई पत्नी मित्र या प्रेमिकांचा अंतराय मितभाषी स्वभाव एकन एकलकोंडेपणा अशा अनेक कारणांनी त्यांना एक प्रकारची विमनस्कता प्राप्त झाली अशा असह्य स्थितीत त्यांना क्षयाची बाधा झाली पोटात अल्सर झाला रक्तात भारतातून आलेले काही विषाणू प्रबल झाले असावेत असाही काही डॉक्टरांनी तर्करा लावला अवघे जीवन जरा जर्जर झाले आनंदाचा डहो वाटला आनंद तरंग विरले अशा स्थितीत एकोणीसशे अठरामध्ये त्यांनी धावत्या गाडीपुढे देह लुटून दिला ड्रायव्हरने मोठ्या निर्धाराने ब्रेक दाबला गाडी थांबली आत्महत्या करू पाहणाऱ्या या व्यक्तीला घेऊन जाण्यासाठी स्कॉटलंड यार्ड पोलीस पुढे आले या आणीबाणीच्या प्रसंगी प्रोफेसर हार्डी रामानुजन यांच्या संरक्षणासाठी धावले त्यांनी पोलिसांना सांगितले यू कॅनॉट अरेस्ट अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी प्राध्यापक हार्डी यांना वाटले की रामानुजन यांना काही काळासाठी मायदेशी धाडावे त्यांना आप्तसुक्यात माणसात मित्रपरिवारात मिसळू द्यावे त्यांच्या मनावरचे मळप दूर झाले म्हणजे ते मनाने ताजेतवाने होतील मावळलेरे आरोग्य त्यांना पुन्हा लाभेल आणि हा श्रेष्ठ संशोधक आपल्या जीवनाचा उत्तरार्ध पूर्वीच्याच उमेदीने आणि उत्कटतेने जगेल प्राध्यापक हार्डी यांनी मद्रास विद्यापीठास तसे लिहिले विद्यापीठाने त्वरित कारवाईची व्यवस्था केली एवढ्यातच एकोणीसशे चौदामध्ये सुरू झालेल्या महायुद्धाची समाप्ती झाली जगभर वातावरण निवळले प्रवासातील विघ्ने दूर झाली दिनांक सत्तावीस मार्च एकोणीसशे एकोणीस या दिवशी हा विकलांग आणि विमनस्क विद्यावंत मायदेशी परत आला मद्रासच्या सर्जन जर्नलची त्यांची विशेष व्यवस्था एका आरोग्यधामात केली उपचारांची शर्त केली पण दुखणे वाढतच गेले रामानुजन यांना मृत्यूची चाहूल लागली या आसन्न मरण अवस्थेतही गणिताचे इमले रचण्याचे काम ते करीत होते जीवनाची वास्तू मात्र अपुरीच राहिली दिनांक सव्वीस एप्रिल एकोणीसशे वीस रोजी वयाच्या बत्तीसाव्या वर्षी रामानुजन कालवश झाले आपल्या या संशोधक मित्राचे वर्णन करताना प्राध्यापक हरडी म्हणाले इट वॉज सम मिस्टिरियस मॅनिफेस्टेशन ऑफ द इमोरियल विजडम ऑफ द ईस्ट हा पूर्वेचा गूढरम्य ज्ञानप्रकाश होता अनादी आणि सनातन असा अंतः प्रकाश होता हा पूर्वेचा सूर्य पूर्वेलाच मावळला पूर्व अपूर्व ठरले